अवघ्या 1.5 वर्षांमध्ये 1 कोटी व्ह्यूवर्स आणि 60,000 सबस्क्रायबर्सचा टप्पा गाठणाऱ्या वज्रधारी न्यूज चॅनेलसाठी खानापूर, कडेगाव, वाळवा, पलूस, शिराळा, कवठेमंकाळ, मिरज तसेच सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांसाठी प्रतिनिधी नेमणे आहे, तरी इच्छुकांनी संपर्क साधावा. नमस्कार, मी विजय ठोंबरे, आपण पाहत आहात वज्रधारी न्यूज. आटपाडी तालुक्यातील कामत गावच्या एकाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह. कामत येथे मुंबईहून आलेल्या दोघांपैकी एकाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह. दिनांक 23 मे रोजी एकाच कुटुंबातील 2 व्यक्ती कामत गावी आलेले होते. त्यापैकी एका व्यक्तीमध्ये 24 मे रोजी लक्षणे दिसू लागली होती. मिरज येथील कोविड रुग्णालयात त्यांना दाखल केले असता त्यांचा कोरोना चाचणी अहवाल हा पॉझिटिव्ह आलेला आहे. सदर रुग्णाचे वय 62 वर्षे आहे. सदर रुग्णासोबत मुंबईहून आलेल्या व्यक्तीलाही मिरज कोविड रुग्णालयात तपासणीसाठी पाठवण्यात आलेले आहे. सदर 2 व्यक्तींना ज्या ठिकाणी क्वारंटाईन केले होते ते ठिकाण या गावच्या मध्यभागी होते, त्यामुळे संपूर्ण गाव कंटेनमेंट झोन घोषित करत सील केले आहे. तर चला पाहूयात आमचे प्रतिनिधी योगेश पुजारी यांचा हा विशेष रिपोर्ट. कोरोनाग्रस्तांची संख्या ही वाढत असताना आटपाडी तालुका मात्र कोरोनापासून मुक्त होता, परंतु ज्यावेळी मुंबई पुण्यावरून आपल्या मूळ गावी लोक यायला लागले त्यावेळी मात्र आटपाडी तालुक्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या मात्र झपाट्याने वाढू लागली. आणि सांगली जिल्ह्यामध्ये आता सर्वात जास्त कोरोनाग्रस्तांची संख्या ही आटपाडी तालुक्यामध्ये आहे. आज आपण कामत येथे आहोत. कामत येथे दिनांक 23 मे रोजी 2 व्यक्तींचे एक कुटुंब मुंबईवरून आलेलं होतं. सदर कुटुंबाला ग्रामपंचायत आणि आरोग्य विभाग यांच्या वतीनं त्यांच्या स्वतःच्या घरामध्ये क्वारंटाईन करण्यात आलेलं होतं. सदर व्यक्तीला 24 मे रोजी कोरोना सदृश्य लक्षणे दिसल्याने मिरज येथील कोविड रुग्णालयामध्ये पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आलं होतं. काल या रुग्णाचा कोरोना रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला आहे, त्यामुळे सदर व्यक्तीच्या कुटुंबातील दुसऱ्या व्यक्तीलाही मिरज येथे तपासणीसाठी पाठवण्यात आलेलं आहे. आज आपण कामतमध्ये बघितलं तर ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीनं जंतुनाशक फवारणी, त्याचबरोबर सॅनिटायझर वाटप, मास्क वाटप करण्यात आलेलं आहे. हा रुग्ण ज्या घरामध्ये सापडला हा रुग्ण गावच्या मध्यभागी असल्याने संपूर्ण गावच कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर आटपाडी पोलीस प्रशासनाच्या वतीनं संपूर्ण गाव हे सील करण्यात आलेलं आहे. सर, मी डॉक्टर जाधव, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र खरसुंदी. आज काल दिनांक 25 रोजी आपल्या कामत या गावचे 65 वर्षाचे वयस्कर व्यक्ती त्यांना कोरोनाची लागण झाली. ते दिनांक 23 तारखेला मुंबईहून इथं आले होते. 24 तारखेला आम्ही तपासणी केली असता त्यांना 41 डिग्री सेंटीग्रेड ताप आढळून आला व त्वरित आम्हाला संशय आल्यानंतर आम्ही त्यांना
पुढील उपचाराकरता मिरज सिव्हिलला लगेच रेफर केलं आणि त्यांचा रिपोर्ट काल पॉझिटिव्ह आल्यानंतर गावामध्ये आता कार्यवाही आमची सुरू आहे. कंटेनमेंट झोन व बफर झोन याच्यामध्ये मायक्रो प्लॅनिंग करून सर्वे काम चालू. नमस्कार, मी सौ स्वाती सदाशिव सरब, पोलीस पाटील कामत. आमच्या गावात 23 तारखेला एक कुटुंबारी होती, त्यांची लक्षणे कोरोना असल्याचे दिसून आल्यानंतर आम्ही त्यांना आरोग्य विभागास कळवून मिरज येथे पाठवले आणि त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे आमचे गाव आम्ही पोलीस प्रशासनाच्या वतीने सील केले. नमस्कार, मी परशुराम श्रीपती सरब, ग्रामपंचायत कामत सदस्य. 23 तारखेला मुंबईवरून एक कुटुंब गावामध्ये आलं. गावामध्ये आल्यानंतर आम्ही ग्रामपंचायतच्या वतीने त्यांना क्वारंटाईन करून ठेवलं त्यांच्या स्वतःच्या रूममध्ये. त्या व्यक्तीमध्ये क्वारंटाईनचे लक्षणं दिसल्यामुळे आम्ही त्यांना आरोग्य खात्यानं कळवलं. आरोग्य खात्याने त्यांना मिरज येथे तपासणीस पाठवले असता त्या व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. आज त्यांच्या मिसेसलाही मिरजला पाठवण्यात आले, त्यामुळे आम्ही गावामध्ये सर्व ठिकाणी निर्जंतुकचा फवारणी केलेली आहे. गावामध्ये सर्व ठिकाणी नागरिकांना मास्कचं वाटप करून सर्व रस्ते सील केलेले आहेत. नमस्कार, मी प्रकाश नालवडे, आरोग्य सेवक. काल कामत येथे मुंबईवरून आलेली व्यक्ती या व्यक्तीला कोरोनाची लक्षणे आढळल्याने आम्ही आमच्या खरसुंदी प्रवाह केंद्राला संपर्क साधून मिरज येथे तपासणीसाठी पोहोचवले असता सदर व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला व त्या व्यक्तीच्या कुटुंबातील व्यक्तीलाही मिरज येथे तपासणीसाठी पाठवले आहे. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. निर्भीड, निपक्ष आणि विश्वसनीय बातम्यांसाठी सबस्क्राईब करा वज्रधारी न्यूजला आणि प्रेस करा बेल आयकॉन.